जेव्हापासून ठाणे पोलीस आयुक्तालयाचा कारभार माननीय आमचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग सर यांनी घेतला, त्यावेळेस त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन मला काही सूचना केल्या होत्या की आपल्याला अवैध धंद्यावर कारवाई करायची आहे. त्याच अनुसरून आमचे जॉईंट सी पी मेकला साहेब, ॲडिशनल सी पी कुंभारे साहेब, आमचे झोन वन डी सी पी अंबुरे साहेब, डी सी पी व्यंकट आंधळे, सिनियर पी एच चौरे साहेब, स्वतः मी पी आय शेवाळे, आणि कारवाई करण्यासाठी आम्ही ज्या मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये जे खास पथक तयार केलं आहे त्यांचे मुखी आहेत पी एस आय काळे आणि त्यांची टीम. चार दिवसापूर्वी आम्हाला अशी गुप्त बातमी मिळाली होती की तिथं नशेचा कारभारासाठी काही लोक येत आहेत, विक्रीसाठी येत आहेत. तर पी एस आय काळे यांना ज्यावेळेस माहिती मिळाली की त्यांना एक नायजेरियन नागरिक, त्याचं नाव आहे गुडविन इमान्युएल इफेंजी, वय 41 वर्ष, त्याचा सध्याचा पत्ता आहे रूम नंबर 301 सेक्टर 3 नवी मुंबई. तर पी एस आय काळे आणि त्यांच्या टीमनं त्याला नवी मुंबईतून ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याचं कनेक्शन, तो नायजेरियन नागरिक आहे, त्याचं कनेक्शन कुठंतरी इथं मुंब्र्यामध्ये होतं. मग त्याच अनुसरून मुंब्र्यामधून अमृतनगर मुंब्रा इथं राहणारा नदीम महमूद खान उर्फ नदीम 14 यालासुद्धाही 2 दिवसापूर्वी पी एस आय काळे आणि त्यांच्या टीमनं रात्री अगदी 1 किलोमीटर त्याचा पाठलाग करून तो का पळत होता तर त्याच्याकडं त्याच्या पजेशनमध्ये त्याच्या ताब्यामध्ये मेफेड्रिन नावाचं ड्रग होतं. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीत त्याच्या अंगझडतीमध्ये 110 ग्रॅम मेफेड्रिन मिळून आलं आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर माननीय न्यायालयापुढे हजर केलं. न्यायालयानं त्याला जवळ 27 तारखेपर्यंत ती पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. आता यामध्ये नायजेरियन नागरिक आहे, तो भारतामध्ये कसा आला, टुरिस्ट व्हिसा होता, बिझनेस व्हिसा होता, त्याबद्दलची चौकशी चालू आहे. त्याच्याकडे पासपोर्ट होता, तो पासपोर्ट त्याची मुदत संपली, त्याबद्दलची चौकशी करून तसा न्यायालयाला रिपोर्ट दिला जाईल. त्याचं जर उल्लंघन झालेलं असेल तर त्याप्रमाणे वेगळे त्याला सेक्शन्स लावून त्याची अजून कस्टडी मागितली जाईल. सर, पकडलेले हे दोन्ही आरोपी गॉडविन आणि नदीम 14 यांचा परस्पर आपसात काही संबंध आहे का? परस्पर तसा संबंध नाही, वेगवेगळे 2 गुन्हे दाखल आहेत. परंतु आपल्या मुंब्र्यामध्ये जे काही नशेचा कारभाराची कारवाई चालली जाते किंवा विक्री केली जाते त्याबद्दल अंकुश ठेवण्यासाठी पी एस आय काळे आणि यांची जी टीम आहे ती चांगली मेहनत घेते. सर, नदीम 14 हा मुंब्र्यात वास्तव्यास आहे, तो इथंच राहणारा आहे. यापूर्वीचे त्याची काही आपराधिक पृष्ठभूमी पार्श्वभूमी, त्याचे काही गुन्हे वगैरे NDPHचे किंवा दुसरे काही गुन्हे वगैरे दाखल आहेत का त्याच्या विरोधात? यापूर्वी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि ते सुद्धा माननीय न्यायालयाला कळवलं जाईल, कळवलेलं आहे. आणि अजूनही त्याची जी काही लिंक असेल पुढची ती पण आम्ही आता तपासामध्ये ओपन करतो. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.